तुझा नाव शिवानी है ना, वाणी कशी असत नाही का? पण आता तुझ्या मोजण्यानुसार राऊंड पहिला पहिला आहे होतेच आहे की आपने बुलाया हम चले आए, ये आपका उपकार है। शहीद मुकेशकर सभी की चरणों में नमस्कार है, नमस्कार है, नमस्कार है। वरुण हाथ शिरावर हाथ में वरुण ला मुकेश जी, अरे कहते रहे तो जिंदा बताओ क्या रखा है मुर्दों के अस्थि में? बैठना है तो चल की गिर के नाव में बैठो, क्या रखा है बुद्धू की अस्थि में? मुकेश और शिवानी का सामना है तुम्हारे, उनका नाम मुकेश और शिवानी का सामना है तुम्हारे जबरा बुरी बस्ती में, और खूब मजा आएगी दोस्तों दोनों शायरों के साथ। और मनोरंजन की आज खुश हो जाएगी सारी पब्लिक, यहाँ पर बैठे न होगी कोई नाराज, नाराज तुझे कोई बात नहीं क्योंकि ये कोई आपसी बैर नहीं, नाराज तुझे कोई बात नहीं क्योंकि ये कोई आपसी बैर नहीं, बस छोटा सा ज्ञान का झगड़ा है, बाकी तो दोस्त है हम, कोई बैर नहीं। अरे मरा 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 ऐसा है शिवानी, काय म्हणाला शिवानी? मैडम ने मला प्रश्न विचारला, आता पहिल्यांदा मी माझा उत्तर कसा सांगितलं तर सांगतो की तीन भक्त भाईने विचारले, आता मला एक सांग, मी माझ्या माहितीप्रमाणे अध्यात्मानुसार सांगितलं, तिला सांगितलं की माझी 2 वर्षाची शायरी उभी गेली भुजाळा, नाही नाही ना भुजाळा म्हणते काय, अरे मला म्हणतो पा शिवानीचं उत्तर, शिवानीनं काय सांगितलं माझ्या प्रश्नाचं उत्तर काय सांगितलं? पहिल्यांदा शिवानीनं मला काय म्हटलं मी ते सांगतो, पहिल्यांदा शिवानी म्हणत होती की माझ्या प्रश्नाचा उत्तर कसा दिला, रजतमान सत्व सांगितलं, आता तुम्हीच सांगा अभंग आहे का नाही बाबा, रजतम सत्व
म्हणजे त्याच्या अंगी त्याचे दोन जटी वाया केले बरोबर आहे का नाही. पहिलं सांगितलं का रजत सबळ मायाधारी मी तुम्हा म्हणजे पहिल्यांदाच म्हटलो की शिके लांबविले दुरी होतो तिघांचे मी तुला काय समजते जेड्या का समजते अध्यात्माच्या गोष्टी शिके लांब आता मुलाचे का शिक्याला रस्ते कितीक राहतात दादा राहतात का नाही मग शिके लांबविले दुरी होतो तिघांचे मी वरी तुम्ही वाया जोडीकडे मुख पसरवणीकडे आता मला सांगा ते तीन शिकेचे शिके पूर्ण काला होऊन जाते पण हानी जशा तशीच राहते राहते का नाही. म्हणून ते गणपती बापाचे गण म्हणजे समजते मी बऱ्याच सांगा ज्याची चिंती करता येत नाही असा तो गण त्यांचा याला नाही त्यांच्यापासून हे सर्व चालते रजत सबळ कारण जोपर्यंत हे तीन आहे रजत सबळ माया जाड तम म्हणजे काय नरक शिके म्हणत आणि तुका म्हणे येते सत्वाचे कारण यायच्यापासून जरी हे टांगले असतील पण यायच्यापासून सारा विश्व चालवणार आहे आणि त्या अभंगानुसार सांगितलं तुझ्या ध्यानात नाही तर मी काय करू. अरे अक्कलचे बळी नक्कल सिक्कल काज मारे ना अक्कलचे बळी नक्कल सिक्कल काज मारे ना फोन बंदे जवाब दुसरे को देना नक्की थैला समजावचं नाही मॅडम. आता रावण पहिला आहे म्हणून थोडा नरमच घेतो एका वेळेस गरम झालं ना होईन वेळांना तू जसा जसा गरम करशील तसा होईनच वेळ आहे आगे आगे देखो होता आहे क्या. आणि बाईनं एक तर्ज म्हटली नाही का नाव आहे शिवानी तू चांगली ठेव आपली वाणी हो नाही तर मग मला उतरवता ते चांगल्या पद्धतीने पाणी तो पाणी कशाचा अज्ञानाचा नाही तर भक्तात सुंदर शिवानी नाही. अरे म्हणून काय म्हणतो काय म्हणतो तुमचं नाव मुकेश बरोबर आहे माझं नाव मुकेशच आहे माझ्या नावाचा अर्थ काढतो काढतो सांगत अरे मी तुझ्या नावाचा अर्थ सांगतो कसा आहे शी वाणी चांगली आहे का आणि म्हणून म्हणतो Thank you.
सुरक्षित रहते सुरक्षित रहते शेत आणि त्यांच्या पुढे शेतात डुक्कर आणि डुकरी नाही येत तुझ्या शेराचा प्रति उत्तर देऊन राहील आताच तू येतात का डुक्कर नाही ना डुकरी नाहीये आणि म्हणून म्हणतो भुजाळून उभा केलेलं सुरक्षित राहते शेत आणि त्याच्या पुढे शेतात डुक्कर आणि डुकरी नाही येत काय मन शिवानी लक्ष्मी पुतळा जरी असेल तरी जनावर राहतात सुद्धा भेट काय मन शिवानी लक्ष्मी जरी पुतळा असेल पण त्याच्याने जनावर सदा राहते भेट आणि म्हणून म्हणतो म्हणून म्हणतो या नकली भुजाणाने कधी कधी सुरक्षितच राहते शेत तुला कोणता म्हणतो आणि म्हणून काय म्हणतो शिवानी माझ्या नावाचा अर्थ मस्त सांगते बा मुके काहीच नाही अरे तेरा बी नाव आहे शायरा शिवानी शिवानी तेरा बी नाव आहे शायरा शिवानी तेरा बी नाव आहे शायरा शिवानी आज भी हम देख लेंगे तुझमें कितना भरा है गाल का पानी अरे मुंह की यूं बकवास ना कर मुंह की यूं बकवास ना कर और मत कर तो अपनी मनमानी नहीं तो हम भी पिघला देंगे सारा घमंड और फिर तो ढल जाएगी सारी घमंड तुम्हाला नाही म्हणत अहम त्याची गोष्ट करतो की ज्ञानाने अज्ञानावर विजय कशी मिळवावी त्या बाबतीत आहे आणि माझ्या शायरी गीतात का निर्गुणपुरी संत मालिकेत संत महात्मा आपल्या भागामध्ये सांगतात आणि त्यानुसार आणि म्हणून माझं गीत आहे
शिवाणीचं उत्तर बघा काय शिवाणीनं माझ्या प्रश्नाचं उत्तर कसं सांगितलं काय सांगितली आणि मी काय विचारलो की अकार होतो ब्रह्म उकार होतो विष्णू मकार लक्षात जाते अकार उकार मकार कारण ओंकार स्वरूपी माणसाचा बिहेवियर आहे परंतु त्या ओंकारावर अर्धा चंद्र राहते माझा प्रश्न कसा होता त्या ओंकारावर अर्धा चंद्र राहते आणि त्याच्या राहते पिंड तर या मानवी शरीरामध्ये या माणसाच्या वागणुकीमध्ये त्या अर्ध चंद्राचा केव्हा आणि कोणत्या वेळी कशा प्रकारे उपयोग होते त्याचा अर्थ काय तर बाईचा प्रश्नाचा उत्तर पहा पृथ्वी निराकार होती आणि या निराकारातून पिंड बरं कोण आलं नसे बाई अरे साधी गोष्ट आहे हे एवढे लोक आरतीमध्ये सहकार्याच्या मंदिरात निराकार वस्तू कशी आकार आली आणि सर्वांसाठी व्यापक माझी सोळा सांधे बहात्तर कोटोळ्या काय नऊ दरवाजे खिडकी असमूर्त असून या आरतीत आहे तर तू काय समोर आली त्या निराकारातून टिंब झाला निराकारातून टिंब झाला आणि या टिंबामधून सृष्टीची निर्मिती झाली माझा प्रश्न कसा होता का या अर्ध चंद्राचा मानवी शरीरात केव्हा आणि कोणत्या वेळी उपयोगात होतो मी तुला निर्मिती विचारलो का निर्मिती विचारलो का अरे मानवी शरीरात कोणत्या वेळी कशा वेळी कधी कोणत्या वेळी कशासाठी उपयोग होते या अर्ध चंद्राचा माझा प्रश्न असा होता आणि काय सांगितली ए काम आहेत का फरसाच्या पानं आहेत का ऐकून राहिली तू आणि मला सांगून राहिलीस पर्सना फुलं का आणि भाऊ काय म्हणतो चला ऐक सांगू सर्वांचं उत्तर एकच निघाला बाबा अरे करण तो भरण तुम्ही केला तुम्ही भरण वाल्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि वाल्या नारदाला शरण दिला आणि त्याच वेळी त्या शनिवाऱ्याचा भान
अंगुली माला प्रकाश पड़ला बुद्धा वाचन तपश्चर्या केली तर कोणाच्या नावाने केली होती सांगा तर
ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः। ब्रह्मदेव साक्षात प्रसन्न झाले आणि त्याला कारण जोपर्यंत तो प्रसन्न होत नव्हता त्यावेळेस त्याने मुंडकी कापून फेकली। त्या यज्ञामध्ये अशोक अशा वेळेस किती प्रकार केला, कितींदा केला, 10 वेळा। आणि मग ज्यावेळी ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्याला वरदान दिला, त्याला वरदान दिला आणि त्याला सुद्धा एक सुद्धा सांगितलं की जितक्या वेळेस तू तुझी मुंडी कापली ना तितक्या वेळेस तुझे शिर पुन्हा येतील। इतका ज्ञानी होते का त्या 10 मुख्या तेवढाच ज्ञान राहील। रामापेक्षा सर्वपेक्षा ज्ञानी होता राम, पण अभिमानाने गेला होता हो। तर ब्रह्मदेवाची पूजा होत नव्हती का अगोदर? होत नव्हती। कोण म्हणते ब्रह्मदेवाचं मंदिर नाही? तर ऐकून घ्या, तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि आता तुला शास्त्रीय आधार सांगतो। ब्रह्मदेवाची पूजा होते मॅडम, अध्यात्मही सांगतो आणि तेही ऐक नीट लक्षात ठेव। 4 वर्ष बैताड सारखा घुमलो ना या संत मालिकेत महाराज लोक सबळ, कारण माझ्यामध्ये कला होती। माझ्या अंगामध्ये कला होती तर कोणाच्या कोणत्या महाराजकडे गांजे वाजवायला आर्गन वाजवायला जात होत आणि त्यांच्यामध्ये मला पहिलं वाटत होत की बापाची कला माझ्या खांद्यावर खाऱ्या येणारच आहे असे तिथं, कारण हे वाटतच होता कधी ना कधी। कारण कधी कधी राहते माणसामध्ये, रक्तामध्ये गुण राहते म्हणतात ना, तशासारखी गोष्ट झाली। आता मला भजनाचा छंद आणि पुन्हा या महाराज लोकांच्या संगतीनं तर सांगतो ब्रह्म म्हणजे काय। तर ती गोष्ट अशी आहे की ब्रह्मदेवाची पूजा होते आणि त्याची पूजा पुढे की पुष्कर या ठिकाणी, पुष्कर नावाचं शहर आहे त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची पूजा होते। आणि का बरं होते तर सांगतो, आता सर्व शास्त्रामध्ये लिहिलंय काही काही ठिकाणी की ब्रह्मदेवाची एकदा नियत बिघडली होती स्वतःच्या मुलीवर, म्हणजे सरस्वतीवर गेली होती, सरस्वतीवर गेली होती। त्यावेळी त्या सरस्वतीने त्याला श्राप दिला होता, त्यावेळी त्या सरस्वतीने त्याला श्राप दिला होता आणि त्यावेळी पश्चातापाच्या अग्नीमध्ये जळून पश्चातापाने होळपळून त्या ब्रह्मदेवाने तुझी पूजा या जगामध्ये पूजा कोणी करणार नाही असा श्राप दिला होता त्याच्या मुलीने। तर त्याचा पश्चाताप म्हणून त्याचा प्रायचित्त करण्यासाठी 1 महिन्यासाठी ब्रह्मदेव पुष्कर या ठिकाणी आला, पुष्कर या ठिकाणी आला आणि त्यांनी तपस्या केली त्या ठिकाणी त्या ब्रह्मदेवाचा मंदिर आहे। हा तुझ्या प्रश्नाचा परिपूर्ण उत्तर आध्यात्मिक ऐकून घे, ब्रह्म म्हणजे काय आणि सरस्वती म्हणजे काय। अरे जिभेत हे दंतुकू तुम 32 नये केली माय, एक बार चाच खाऊ तो 32 हे सरस्वती आणि ब्रह्म जगामध्ये एकच ब्रह्म गळ्या। कारण सरस्वती म्हटलं कोणाला, रथ गेली म्हणजे कशी गेली? बैताल लोक समजणं म्हणजे काय आता का म्हणून या तोंडाने हे सरस्वती या जिपलीनं या ब्रह्मदेवाकडून होते आणि त्याच्या संग संगम। पण संत काकाराकडे नाताच्या घरची उलटी खुणाला पाण्याला लागली मग ती तहाला, अशी गोष्ट पाण्याला तहान लागते का? पण संतच्या खुण्यात उलटी आहेत ना, ज्याला जमते त्यालाच जमते, नाही तर हा कठीण आहे का? हा भलत्यालाच जमत नाही। आणि म्हणून तुझ्या प्रश्नाचा परिपूर्ण उत्तर आहे आणि म्हणून मी माझा प्रश्न विचारतो, माझ्या प्रश्नाकडे नीट लक्ष दे काय महत्वाचं ऐक।
पुरुष जेव्हा येईल तेव्हा तिसरा होते, नर आणि मादी येईल तेव्हा दुसऱ्या जीवाची उत्पत्ती होते. कारण आहे, कारण आहे. आपल्याला थोडं होत नाही, आपल्याला होत नाही. पहिले नव्हते हो, पण लिहिणीवाल्यानं लिहून टाकलं. का करत्या? अरे पूर्वीचीच गोष्ट सांगतो का जी, अगर जरी आंब्याला पूर्ण व्हायचे राहिले तर सती सावित्रीनं नवऱ्याचा प्राण माझ्यापुढे कशासाठी असतात? ब्रह्मदेव देऊन सतीनं यमाला प्रश्न पडला तर मला वरदान द्या, मला पुत्र करायचा.